नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे। शेअर मार्केटचं हे मराठी चॅनल जे आहे, या मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करू इच्छितो। दिवसेंदिवस मराठी चॅनल आणि शेअर मार्केट विषयी बऱ्याचशा यूट्यूब्स दिवसभरात भरपूर लोड होतात, पण भरपूर काही माहिती आपल्याला त्या ॲक्सिडेंटली देऊ शकत नाही। म्हणजे मी चांगली माहिती देणार आहे आणि ते चांगली माहिती देत नाही, अशातला प्रकार नाही आहे। बऱ्याचदा काही सखोल ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही, किंवा मी असं म्हणेन की सरळ भाषेमध्ये, जरा सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजेल, तळागाळातल्या एक कॉमन माणसाला समजेल अशा भाषेमध्ये हे चॅनल मी करण्याचा प्रयत्न करतो आणि माहिती पण मी देण्याचा प्रयत्न करेन। काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्समध्ये असतील, ते डायरेक्ट यूट्यूबवर आपल्याला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील। ते ऑफलाईन असतील अर्थात, काही ऑनलाईन वेब सेमिनार किंवा आपण लाईव्ह सेमिनार किंवा लाईव्ह चर्चा आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा झूमच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून पण मी आपल्याशी करणार आहे। तर त्या संदर्भातला हा इंट्रोडक्शन व्हिडिओ होता की नेमकं शेअर मार्केट काय आहे, शेअर मार्केटविषयी जे गैरसमजू ते आपल्या मनामध्ये ते दूर करण्याचा हा खटाटोप माझा आहे, आणि त्याच्याविषयी जी काही भीती आहे आपल्याला, आपण ज्या ज्या वेळेला गुंतवणूक करतो त्यावेळेला आपण फक्त पारंपरिक गुंतवणूक करतो, परंतु शेअर मार्केटमध्ये आपण कानाडोळा करतो, पाठ दाखवतो, कारण त्याच्यामध्ये असलेला आपला अभ्यास, आपला कमी असलेला अभ्यास असं मी म्हणेन। तर आपल्याला त्याच्यामध्ये नसलेलं ज्ञान, त्याला आपण अज्ञान असं म्हणूया, तर ते मी ते या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करेल। कारण गेल्या अनेक वर्षामध्ये मी अनेक व्हिडिओज या यूट्यूबच्या माध्यमातून, शैक्षणिक व्हिडिओ, अधिक काही म्युच्युअल फंडबद्दलचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलला लोड केलेले आहे। आपण असं करूया, दर शुक्रवारी किंवा दर गुरुवारी किंवा हप्त्यातले 2 किंवा 3 दिवस मी तसं सांगेल आपल्याला लाईव्ह, पण एक ठराविक वेळ मात्र फिक्स असेल, दिवस सम संख्या किंवा विषम संख्या किंवा हप्त्यातून 3 दिवस असं आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करेन, की जेणेकरून आपल्याला ज्या काही समस्या असतील, आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, कुठले शेअर विकत घ्यायचे, ज्यांना शेअर मार्केटविषयी ज्ञान आहे त्यांच्यासाठी पण असेल, आणि ज्यांना शेअर मार्केटविषयी माहिती नाही पुरेशी, नेमकं कॅपिटल किंवा मार्केट कॅपिटल म्हणजे काय, सेन्सेक्स म्हणजे काय, निफ्टी म्हणजे काय, तर अशा विषयी पण मी माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न करेन। धन्यवाद।